छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे MIM पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी भडकल गेट येथे जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भडकल गेट जुना बाजार सिटी चौक मार्गे ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी नामांकन अर्ज दाखल केला. खासदार इम्तियाज जलील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सर, आज उमेदवारी अर्ज दाखल करायला जात आहेत. शक्ती प्रदर्शनासाठी तुमचे सगळे कार्यकर्ते भडकल गेटला जमलेले आहेत. नेमकं माहोल काय आहे आणि संकल्प काय केला सर? खूप चांगलं एक वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. फक्त माझे कार्यकर्ता नाही, तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल की कोणकोणत्या विशिष्ट जातीचे लोक तिथे आलेले आहे. आणि सगळ्यांची एकच इच्छा आहे की मागच्या 10 वर्षामध्ये ज्याप्रमाणे मी कामं केलेले आहे आणि विशेषकर मागच्या 5 वर्षामध्ये एक खासदार म्हणून या जिल्ह्यामध्ये जे काम केलेले आहे ते लोक संतुष्ट आहे. म्हणून त्या आधारावर ते पुन्हा रस्त्यावर आलेले आहे. माझ्यासोबत ते जाणार आहे फॉर्म भरण्यासाठी. तर माझा विश्वास आहे की यावेळीसुद्धाही मी जिंकणार आहे. पक्षांतर्गत नाराजी आहे अशी सूत्र सांगतायत काही पक्षाचे नेते उपस्थित राहणार काही. मला असं वाटत नाही की हे बातमी कुठून आलेली आहे आणि इतकं बहु काय करण्यात येत आहे. सर्व राजनैतिक पक्षामध्ये काही काही छोटे छोटे इश्यूज असतात. ते इश्यूज बघून माझ्या पार्टीमध्ये काही इश्यूज असेल तर मला असं वाटत नाही की इतके मोठे इश्यूज आहे. कारण काय आहे की एका कॉर्पोरेटरची तक्रार आहे की मला आत लवकर कॅबिनमध्ये बोलवले नाही, हे इश्यू आहे. दुसऱ्याचं हे आहे की माझं नातेवाईकाचं लग्न होतं, मी पत्रिका दिली होती, ते आलं नाही. एकाचं हे आहे की साहेब मी माझ्या एका नातेवाईकाच्या दुकानाचं उद्घाटन होतं, त्या पत्रिकेवर तुमचं नाव होतं पण त्याच दिवशी तुम्हाला दिल्लीला जायचं होतं आणि तुम्ही आमचं उद्घाटन केलं नाही. तर असे लहान लहान इश्यूज आहे. याचा अर्थ हे नाही आहे की आमचा विवाद आणि खूप मोठा आहे करके. आणि सगळ्या राजनैतिक पक्षामध्ये असतं, माझ्यामध्ये तर ते कंपॅरेटिव्हली काही नाही आहे. तुमचे प्रतिस्पर्धी खैरे आणि भुमरे म्हणतात की तुम्ही त्यांचे प्रतिस्पर्धी नाहीच आहे. ठीक आहे ना, म्हणजे काय आहे की नाही असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. माझ्यावर लक्षच देऊ नका, माझ्या बाबतीत बोलूच नका, मी काय काम करतो ते माझ्याकडे बघूच नका. हां, आणि मी काही व्हॅल्यूचं नसेल तर कृपा करून कोणी पत्रकार विचारलं आपल्याला माझ्या बाबतीत तर त्यांना हे सांगा की ते किरकोळ आहे, ते किरकोळ आहे, त्यांना काही देणं घेणं नाही.